द न्यूज लाइन अचूक वेधक। सैदापूर येथील पावकेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी शिवभक्तांची मोठी गर्दी। कराड शहरालगत असणाऱ्या सैदापूर गावामध्ये पावकेश्वर हे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे। तसं पाहिलं तर कराड शहर आणि परिसरात हटकेश्वर, कमळेश्वर, रत्नेश्वर, त्र्यंबकेश्वर, गोटेगावाच्या हद्दीतील आनंदेश्वर ही महादेवाची प्राचीन मंदिरे आहेत। या सर्वाहून भव्य व प्राचीनतेची खऱ्या अर्थाने साक्ष देणारे सैदापूर गावात पावकेश्वर नावाचे महादेवाचे मंदिर आहे। कोयना कृष्णा नद्यांच्या अद्वितीय अशा प्रीतिसंगमावरच्या परिसरात ही शिवालये असून यापैकी पावकेश्वर मंदिर हे निसर्गरम्य अशा परिसरात उभे आहे। प्राचीन स्थापत्यशास्त्राच्या आधारे बांधलेल्या या मंदिरासमोर उंच दीपमाळ आहे। या ठिकाणी शिवभक्तांची रोजच वर्दळ पाहायला मिळते। विशेषतः दर सोमवारी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी पावकेश्वराच्या दर्शनाला येत असतात। श्रावण महिन्यात तर इथे मोठी गर्दी पाहायला मिळते। पावकेश्वरच्या याच मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सध्या परिसरातील युवकांनी पुढाकार घेतला असून नियोजित मंदिराचा आराखडा व त्यासाठीचा अंदाजे खर्च रक्कम दर्शवणारे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत। शिवभक्तांमधून जीर्णोद्धारासाठी सढळ हस्ते मदतीचा ओघ देखील सुरू आहे। श्रद्धाळू व दानशूर भक्तांनी मंदिर निर्माणाच्या या कार्यास हातभार जर लावला तर मंदिरपूर्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्वास युवकांनी व्यक्त केला आहे। आज दुसरा श्रावणी सोमवार आणि यानिमित्ताने पंचक्रोशीमधील भक्तांनी पांढऱ्या तिळाची शिवमोट वाहण्यासाठी सकाळपासूनच मंदिर परिसरात गर्दी केली होती, तर सायंकाळी झालेल्या महाआरतीस देखील मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी मंदिर परिसरात दिव्यांची सजावट देखील करण्यात आली होती। हां नमस्कार, मी संग्राम नेताजीराव जातो। आपल्या सैदापूर गावामध्ये कृष्णकोनेच्या पवित्र संगमावर पावकेश्वराचं हे 13व्या शतकातलं जुनं मंदिर आहे। याचा जीर्णोद्धार करायचं गावाल्यांनी आणि ग्रामस्थांनी ठरवलं आहे। यासाठी सर्वांनी सरळ हाताने मदत करावी। नमस्कार, मी जीवन जाधव, पावकेश्वर समितीचा सचिव। सर्वांना आवाहन करतो की सैदापूर गावातील कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमावर 17व्या शतकातील प्राचीन शिवकालीन श्री पावकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आम्ही सर्वांनी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन एक समिती स्थापन केलेली आहे। त्या समितीला सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करून मंदिराचा जीर्णोद्धार व मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी सहकार्य करावे हीच एक अपेक्षा करतो। हर हर महादेव। द न्यूज लाइन अचूक वेधक।